हरिओम, मी विजयसिंह पाटील, उपासना केंद्र मलतवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. अनुभव गुणसंकीर्तन करत असताना माझ्या जीवनात बरेचसे अनुभव आलेले आहेत, असंख्य असे आहेत, पण तो एक जो अनुभव आलेला आहे तो मी से आता सांगत आहे. लॉकडाऊनच्या काळात साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये मी आजारी पडलो, शुगर वाढल्यामुळे आजारी पडलो. 2-4 दिवस मी आमच्या आपल्या गावी फॅमिली डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली, कमी होत नव्हतं. शेवटी शुगर अगदी मेंटेन झाली, परंतु त्याच्यानंतर मला एक दिवस अशी शुक्रवारच्या दिवशी उचकी लागू लाग चालू झाली. शुक्रवार, शनिवार, रविवार सलग ती उचकी चालू होती. आम्ही भरपूर प्रयत्न करत होतो, बापूंचाही धावा करत होतो. शेवटी आम्हाला सोमवारी दवाखान्याला जावं लागलं, बेळगावसारख्या ठिकाणी. आणि तिथं जे चेकअप केलं तर कोणताही दोष नव्हता, सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, तरीसुद्धा उचकी कमी नव्हती. मग तिथं ॲडमिट व्हायचं म्हटलं तर सगळे कोरोनाचे पेशंट होते. डॉक्टर तर म्हणत होते की तुम्ही आता घरी जावा, तुम्हाला काही त्रास नाही, सगळं ओके आहे, पण उचकी कमी होत नव्हती. शेवटी आमच्या पत्नी आणि मुलगा ते म्हणाले आम्ही गावी नेऊन काय करणार, कारण कोरोनाच्या काळामध्ये गावाकडे संपूर्ण दवाखाने बंद होते, ट्रीटमेंटमुळे व्यवस्थित होऊ शकली नसती, आम्ही जाणार कुठे, उचकी तर बंद व्हायला पाहिजे. त्यावेळेला मुलग्यानं आणि आमच्या मालकिनीनं ज्या वेळेला रिक्वेस्ट केली त्यावेळेला त्यांनी आम्हाला तिथं ॲडमिट करून घेतले. आणि ॲडमिट केल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी कॉट दिले आम्हाला, मला त्या कॉटवर मी जाऊन पडतो, त्याच वेळेला मला बाप यांचं समोरून दर्शन झालं. आणि मी त्या याच्यामुळे अजिबात तेवढा आजारी असून, अशक्त असून काही घाबरू शकलो नाही. किंचितही माझ्या मनात भीती नव्हती. आणि 1-4 दिवस राहिले, दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच माझी उचकी कमी झाली, बंद झाली. आणि नंतर मी फक्त थोडंसं अशक्त झालो. 4 दिवस राहून मी गावी आलो, त्यावेळेला अगदीच माझी प्रकृती वीक झालेली होती. तरीसुद्धा त्या कालावधीत आमच्या पत्नी भरपूर असे पठण करत होत्या, बापूंना सांगत होत्या, आणि ते बापूंनी ऐकलं. आणि माझे जे माझ्यावर संकट आलेलं होतं किंवा आजार होता तो सगळा बरा झाला, अशा पद्धतीनं मी त्यावेळेला बरं झालो. असे असंख्य अनुभव आहेत, तरी त्याच्यापैकी मी एक व्यक्त केलेला आहे. इथंच थांबतो. हरिओम, श्रीराम अंबद्य नाथ सवे.